नमस्कार, वेट मॅनेजमेंट संबंधी या शॉर्ट फिल्म मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्व एकमेकांच्या बाह्य रूप बघूनच एकमेकांविषयी मत बनवतो. पातळ होणे फक्त चांगलं दिसण्यासाठी नव्हे तर खूप साऱ्या आजारांपासून वाचणे पण आहे. लठ्ठपणामुळे हृदय रोग, हाय कोलेस्ट्रॉल आणि जोड्यांचे दुखणे अशा आजारांची भीती राहते. हेच नव्हे तर मानसिक आजारांचीही भीती राहते. त्यांच्या लठ्ठपणामुळे लोकांमध्ये एक हीन भावनाही असते, ज्याचे कारण आहे त्यांचा लठ्ठपणा. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये डिप्रेशनचीही भीती राहते. जर तुम्हाला जास्त खाण्याची सवय आहे किंवा जेवणाच्या मधात चुटरम सारा खाण्याची सवय आहे तर थांबून जा, कारण असं करणं लठ्ठपणेला तुम्ही स्वतःच निमंत्रण देत आहात. ही सगळी वस्तू इथे जमा होत राहते आणि आपल्याला माहित आहे विज्ञान बद्दल, ते सुद्धा वेट मॅनेजमेंट बद्दल, ज्याच्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहू शकणार. तुम्हाला कसे कळणार की तुमचं वजन जास्त आहे? ह्यासाठी तुम्हाला तुमचे बॉडी टाइप जाणणे खूप आवश्यक आहे, ज्याला तुम्ही मापू शकता BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्सच्या सहायताने. आता मी तुम्हाला सांगते की BMI कसं कॅल्क्युलेट करण्यात येते. तुम्ही तुमच्या वजनाला तुमच्या उंचीच्या स्क्वेअरने डिवाइड करा. उदाहरणार्थ जर तुमचे वजन 75 kg आहे आणि उंची 162 cm, तर बस 75 kg ला 162 cm स्क्वेअरशी डिवाइड करा आणि तुम्हाला भेटेल 28.6. आता याचा अर्थ काय? काय हे जाडेपणाला संकेत करत आहे? जर BMI 18.5 आहे तर आपले वजन सामान्य पेक्षा कमी आहे. जर BMI 18.5 आणि 24.9 च्या मधात आहे म्हणजे आपले वजन सामान्य आहे. जर BMI 25 ते 29.9 च्या मधात आहे म्हणजे आपलं वजन सामान्य पेक्षा जास्त आहे. आणि जर का BMI 30 किंवा 30 पेक्षा जास्त आहे तर आपले शरीर लठ्ठपणाला संकेत करत आहे. आम्हाला आमच्या प्रश्नांचं उत्तर मिळाला. जर आपले BMI 25 किंवा 25 च्या अधिक आहे म्हणजे आपलं वजन जास्त आहे. वेट मॅनेजमेंट मुळे आपण हे जाणू शकता की तुम्ही कसे आपल्या उंची अनुसार वजन नियंत्रित ठेवू शकता. सामान्य पेक्षा जास्त वजन असणाऱ्यांना वजन कमी करावं लागणार आणि सामान्य पेक्षा कमी असणाऱ्यांना, याचा अर्थ आहे वजन वाढवावं लागेल. वेट मॅनेजमेंटचे मुख्य दोन भाग आहे, पहिला डाएट आणि दुसरा एक्सरसाइज. संतुलित डाएट म्हणजे शरीराला अनाज, दाल, फळ, भाज्या, दूध आणि दुधांचे पदार्थ संतुलित मात्रामध्ये मिळत राहावे. एका संतुलित आहारामध्ये अतिरिक्त कॅलरी वाले पदार्थ, जास्त तेलात भाजलेले व्यंजन आणि मिठाई यांना दूर ठेवावे लागेल. आता येऊ वेट मॅनेजमेंटच्या दुसऱ्या भागावर, म्हणजे व्यायाम. आपण आपल्या रोजच्या जीवनातच नाही तर आपल्या काम करण्याच्या तरीक्यांवरही नजर मारू. आपण नेहमी बघतो आपले अधिकतर काम आपण कम्प्युटरच्या सहाय्यानेच करतो आणि घरी जाऊन TV समोर जाऊन बसतो, तर आवश्यकता अनुसार व्यायाम कुठे होतो? आणि व्यायाम न केल्यामुळे तितकी कॅलरी खर्च होत नाही जितकी आपल्याला भेटते. यामुळे आपलं वजन वाढते आणि आपण लठ्ठपणाजवळ वळतो. वेट मॅनेजमेंट प्लॅन साठी फिटनेस रुटीन खूप जरुरी आहे आणि या फिटनेस रुटीन साठी आपल्याला काही खास गोष्टींना लक्ष ठेवावे लागणार. जसं कार्डिओवॅस्क्युलर एक्सरसाइज दररोज 30 ते 45 मिनिट करावे लागणार, तसेच स्ट्रेंथ ट्रेनिंग 20 ते 30 मिनिट आणि फ्री हँड वर्कआउट 10 ते 20 मिनिट. आणि हो, वेगवेगळ्या बॉडी टाईप्सच्या अनुसार वेगवेगळ्या फिटनेस रुटीन असतात, म्हणूनच कोणतीही एक्सरसाइज सुरू करण्या अगोदर आपल्या डॉक्टरांशी सल्ला घ्या. आजच्या या व्यस्त जीवनात आपल्यावर कामाचं इतकं भार असते की आपण नियमित व्यायाम तर करू शकत नाही, वर जेवण सुद्धा बरोबर करत नाही, ज्यामुळे आपण जंक फूडचे आदी होऊन जातो. मग आता काय? म्हणूनच वेस्टेज वेट मॅनेजमेंट सिस्टमला डिझाईन केलं गेलं आहे.
हे सिस्टम तीन तरीक्याने कार्य करते. पहिले हे फॅट कमी करते, दुसरं पोषक तत्व देते आणि तीसरे एनर्जी लेवलला बनवून ठेवतो. वेस्टेज वेट मॅनेजमेंट सिस्टम फक्त इम्युनिटीच वाढवत नाही तर स्टॅमिनाही वाढवण्याचे काम करते. म्हणजे आपण स्वस्थ जीवन जगू शकतो. ह्या सिस्टमला वेस्टेजच्या विशेषज्ञांनी स्वतः बनवले आहे. म्हणजे वजन कमी करणारी प्रक्रिया 100% सुरक्षित आणि नैसर्गिक असो. वेस्टेज वेट मॅनेजमेंट सिस्टम मध्ये दोन प्रॉडक्ट आहे. पहिला आहे वेस्टेज स्लिमिंग कॅप्सूल आणि दुसरे आहे वेस्टेज स्लिमिंग पॅच. तर चला पहिले वेस्टेज स्लिमिंग कॅप्सूल बद्दल जाणून घेऊ. वेस्टेज स्लिमिंग कॅप्सूल 100% नैसर्गिक पदार्थांशी बनला आहे. ह्याच्यात असे तत्व मिळालेले आहे ज्याच्याने भूकची मात्रा कमी होते आणि पौष्टिकता मध्ये कमी होऊ देत नाही. ह्याच्यामुळे आपली भूक कमी होते पण एका स्वस्थ शरीराला जे पाहिजे ते आवश्यक तत्व शरीराला भेटते. म्हणून ही पूर्णपणे सुरक्षित आहे आणि काही साइड इफेक्ट्स नाहीत. आता आपण हे विचार करत असणार की याच्यात असे कोणते तत्व आहे जे इतके प्रभावशाली आहेत. चला बघूया हे तत्व. हुदिया गोर्दोनी हे आपली भूक कमी करते आणि स्टॅमिनाही वाढवते. हे स्ट्रेसला लढा देण्यातही मदत करते. गार्सिनिया कंबोजिया हे तत्व शरीरात वसा जमा होऊ देत नाही आणि शरीरात असणाऱ्या वसाची ऑक्सिडेशन प्रोसेस वाढवून एनर्जी मध्ये बदलून टाकते. कोलियस फोर्सोकोली हे तत्व शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढवतो आणि जास्त कॅलरी बर्न होऊ शकेल. हे एडिफोर्सला जो एक फॅटी टिश्यू आहे त्याला नाहीसा करून त्याला परत आपल्या शरीरात होऊ देत नाही. वेस्टेज स्लिमिंग कॅप्सूलचे हे मिश्रण वजन कमी करण्यात जास्त लाभकारी आहे. हे आपली भूक तर कमी करते पण शरीरात हवी असणारी पौष्टिक आवश्यकतांनाही पूर्ण करते. हे फॅटला तर कमी करते आणि सोबत फॅट टिश्यूना नाहीसा करून टाकते. एका बाजूला जिथे हे फॅटला ऑक्सिडाइज करून एनर्जी मध्ये बदलून टाकते तर दुसऱ्या बाजूला कॅलरीज पण कमी करून टाकते. हे तुमच्या वजनाला नियंत्रणात ठेवण्याचे उत्तम आणि सुरक्षित उपाय आहे ज्याचा कोणताही साइड इफेक्ट नाही. वेस्टेज वेट मॅनेजमेंटचा दुसरा प्रोडक्ट आहे वेस्टेज स्लिमिंग पॅच. हे पॅच त्या लोकांसाठी आहे जे खूपच व्यस्त असतात आणि नेहमी औषध घ्यायला विसरून जातात. पण ह्या समस्येचा सोपा समाधान मी आपल्याला सांगते, ते आहे हे पॅच. हे पॅच तुम्ही शरीराच्या त्या भागावर लावू शकता जिथन तुम्हाला फॅट कमी करायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते की हे पॅच तुम्ही कसं लावाल. त्या अगोदर हा पॅच काम कसा करतो हे तर खूप सोपं आहे. हा पॅच फॅट आयनला ऍक्टिव्हेट करतो ज्यामुळे फॅट डिपॉझिट्स गळून जातात. हे फॅट आयन्स सतत मोशन मध्ये असतात ज्यामुळे फॅट एनर्जी मध्ये बदलून जाते. वेस्टेज स्लिमिंग पॅच वजन कमी करण्याचा चांगला लॉन्ग टर्म सोल्युशन आहे कारण हे फॅट सेल्सच्या इनर्शियल मेमोरीवर काम करते. आपल्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी ह्या स्लिमिंग पॅचचा उपयोग कमीत कमी 3 महिने सतत करावा लागेल. आता प्रश्न पडेल असं का. कारण आपल्या शरीराच्या फॅट सेल्स मध्ये इनर्शियल मेमोरी असते, म्हणजे एक प्रकारचा प्रोग्राम ज्याच्या अनुसार आपले शरीर फॅट बनवून त्यांना स्टोर करून ठेवतात. आपल्या शरीरात सतत नवीन सेल्स बनत राहतात आणि पुराने सेल्स नाहीसे होत राहतात आणि त्यांच्या जागी पुन्हा नवीन सेल्स येऊन जातात. असं तुमच्या फॅट सेल्स सोबतही होते. सेल्स बनण्याची प्रक्रिया 100 दिवस चालते. म्हणून चांगल्या रिझल्ट साठी तुम्हाला याचा उपयोग 3 महिने करावा लागेल. 3 महिन्यात सेल्सची इनर्शियल मेमरी बनून जाते जो फॅटला एनर्जी मध्ये बदलून टाकते. हे उपयोग करायला सोपं आहे आणि म्हणूनच आपण ह्याचा उपयोग सतत 3 महिन्यापर्यंत करू शकता. आणि हो, ह्याच्या उपयोगासोबत कोणताही डाएट किंवा फिटनेस प्रोग्रामची आवश्यकता नाही. आणि आता मी तुम्हाला सांगते की ह्या पॅच मध्ये काय आहे.
याच्यात वजन कमी करण्याचे काही नैसर्गिक तत्व आहे, जसं पायलोस्टॅकस प्युबिसेन्स, ब्लॅक हॉ, फोलियम सॅने आणि र्यूमबेल। हे स्लिमिंग पॅच मेटाबॉलिझम आणि ब्लड सर्क्युलेशन दोघांना वाढवते आणि सोबत आपल्या पाचन शक्तीलाही वाढवते। म्हणूनच वजन कमी करणाऱ्या सगळ्या उपयोगांपेक्षा हा पॅच लवकर काम करते। इतकंच नाही, शरीराला डिटॉक्सिफाई करतो, थकवेपणापासून लढतो आणि आपलं एनर्जी लेवल वाढवतो। आता लठ्ठपणाला लढा द्यायला आला आहे वेस्टेज मॅनेजमेंट सिस्टम, ज्याच्यात आहे वेस्टेज स्लिमिंग पॅच आणि दुसरं आहे वेस्टेज स्लिमिंग कॅप्सूल। आता तुमची बारी आहे, लठ्ठपणा कमी करा, आनंदी व्हा आणि चुनचुनीत बना, तेही वेस्टेजच्या थोड्याशा सहाय्याने।